कचरा उचलणाऱ्या टिप्परने बहीण भावाला चिरडल्यामुळे वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत बिळगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने टिप्पर पेटविला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येऊन राज्य राखीव दलाच्या पोलिसांना प्राचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठवले आहेत. अंजली ननेलाल सेन वय 20 वर्ष आणि सुमित ननेलाल सेन वय 15 वर्ष दोघेही राहणार अंबेनगर बिळगाव अशी मृतकांची नावे आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाळी डम्पिंग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत ये जा सुरू असते. दरम्यान बिळगाव चौकात दुचाकीवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने चिरडले. यामुळे घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. टिप्परला आग लागलेली विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्निशामक दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त मोमक्का, सदर्शन झोन 4 उपायुक्त विजयकांत सागर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना बोलवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलला रवाना केले. सकाळी बिळगावच्या इथे जे आहे सकाळी 9:30 दरम्यान ही घटना घडलेली आहे. हा अपघात झालेला आहे. अपघातामध्ये जे मयतीत आहेत दोन बहीण आणि भाऊ आहेत ते वाहनावरून चाललेले होते आणि एक जो ट्रक आहे तर त्याचा अपघात होऊन ते जागीच मयत झालेले आहेत अशी घटना आहे. तो आपण आता पाहतो आहे. त्या अनुषंगानं आपण अधिक तपास करतोय वाहनाबाबतची माहिती घटना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मग त्या अनुषंगानं आपण सविस्तर माहिती घेत आहोत. ह्या भागामध्ये डम्पिंग यार्ड आहे. त्यातले बरेचसे मोठे वाहनं या भागात आहेत. त्या अनुषंगानं आपण आता कसं नियंत्रण करता येईल आपण प्रयत्न करतो. ट्रक चालकाला अटक झाली आहे. येस, ट्रक चालक जो आहे आपल्या ताब्यात आहे. आपण त्या अनुषंगाने मेडिकल वगैरे करतो आहोत आणि पुढील आपण कारवाई करत आहोत.